आठामध्ये विसरू नका। जो महाराष्ट्रामध्ये सगळा गोंधळ घातला गेलाय ना, काही विचारसरणी विचारसरणी नावाची काही गोष्टच उरलेली नाहीये। तुमचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे, पण तुमचं अस्तित्व धोक्यात आलं असताना देखील यांना त्या गोष्टीकडे गांभीर्याने बघायची वेळ नाहीये ना। आज हा दिडोशी सारखा भाग मी काल कुठे गेलो, तर कसब्यामध्ये गेलो होतो। एवढ्या छोट्या 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 गुरल्या मग कसबा म्हणजे काय, तर या संपूर्ण हिंद प्रांताचं राज्यकर्त्यांचं किंवा राज्य ज्याला आपण ज्याला राजधानी म्हणतो कसबा पुण्याची, की जिथून संपूर्ण सत्ता ही हाकली जायची राबवली जायची त्याचं ते केंद्र होतं। केंद्र जिकडे लाल महाल जिथे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आमचे राहिले, त्याच्या बाजूला असलेला शनिवारवाडा, आज त्या कसब्याचं काय झालं, एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत। म्हणून मी त्या दिवशी मी त्यांना बोलताना बोललो, एक मुलगा समोर आला आणि एक मुलगी समोर आली ना, तर मध्ये लग्न पण होऊ शकतं, इतक्या छोट्या गल्ल्या आहेत। सगळ्या शहरांची वाट लागत चाललेली आहे, शहरांचे आकार बिघडलेले आहेत, कोण येतंय कोण राहतंय कोण जातंय कोण काय करतंय कोणाचा कोणाला काही थानपत्ता उरलेला नाहीये। तुमच्याच आजूबाजूच्या एखाद्या घरामध्ये किंवा आजूबाजूच्या कुठेतरी एखाद्या काय म्हणू आपण त्याला झोपडपट्टीमध्ये किंवा कुठे अजूनही काय प्रकारचे लोक राहतात आणि काय प्रकारचे लोक करतायत, उद्या जर या सगळ्या गोष्टींचा उद्रेक झाला काय कराल काय तुम्ही? आम्ही सगळे शांत असतो, पण त्यांचा स्वभाव तसा नाही आहे त्या बाकीच्यांचा। पाकिस्तानच्या कारवाया सुरू आहेत, बांगलादेशियांच्या कारवाया सुरू आहेत, त्याच्यात हे रोहिंग्या आलेले आहेत, जिने हराम करून ठेवतील तुमचं। आणि त्याच्यासाठी सरकारने तयार नको असायला, या सगळ्या गोष्टींकडे सरकारने पाहायला नको। आमच्याकडचे येणारे सगळे राजकारणी कशात बघतायत, स्वतःमध्ये बघतायत, मला काय मिळेल? राजकारण राहिला सध्या बाजूलाच, त्या सगळ्या गोष्टींचा व्यवसाय करून टाकला व्यवसाय। मला किती मिळणार याच्यात, तुला किती मिळणार? आमच्याकडचे राजकारणी कशात गुंतलेले आहेत, जमिनी घेण्यात। काय काय राजकारण्यांच्या 5-5, 10-10 हजार एकर जमिनी आहेत, 5-5, 10-10 हजार एकर जमिनी। मला कळत नाही का नागडा फिरतो की काय त्याच्यावरती, अख्खा का सकाळी उठल्यावरती धावायला सुरुवात करतो नागडा, काय करणार एवढ्या जमिनीचं, किती हावरटपणा करावा। म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना, अरे यांनी इतके कमवलेत ना, पुढच्या 7 पिढ्यांचे म्हणजे नुसते बसून खातील का? बसून खातील, काम धंदा नको कराल त्यांना, कशाला बसून खातील? पण हे जे मूलभूत प्रश्न आहे ज्याच्यासाठी आपण निवडणुका लढवतो, ज्याच्यासाठी तुम्ही रांगेमध्ये उभे राहता, उन्हातानात उभे राहून त्यांना मतदान करता, त्या लोकांना भान नाही या प्रश्नांचं। आजही सगळ्या ठिकाणी फिरताना मुंबईमधले असतील शहरांमधले प्रश्न असतील, आम्ही त्याच प्रश्नांवरती बोलतो। आम्ही ग्रामीण महाराष्ट्रामध्ये गेलो की आम्ही त्याच प्रश्नांवरती बोलतोय, गेले अनेक वर्ष तेच प्रश्न सुरू आहेत। आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला वीज देऊ, आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला शाळा देऊ, आम्ही तुम्हाला हॉस्पिटल देऊ, याच्या पलीकडे आम्ही गेलोच नाही। आणि तुमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजांच्या पलीकडे जर समजा तुम्ही कधी गेलातच नाहीत, म्हणून भारतात शोध लागत नाहीत। जे जगामध्ये जे शोध लागतात, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जे शोध लागतात, याच्या कारण त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या असतात, म्हणून ते टप्पा पुढे गाठतात, पुढे गेलेले असतात ते।
आमच्याकडे गिनीज बुक